नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही जी क्लासेसवरती तर बघा मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसमधील काही पदांची परीक्षा जी आहे पेसामुळं रखडली गेली आहे आणि त्यामुळे उमेदवार अस्वस्थ झालेले आहेत आणि काही उमेदवारांना तर बघा ते धाकधूक लागून आहे की परीक्षा कॅन्सल झाली की काय आपल्यालासुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि यूट्यूब चॅनलवरती बघा जे आहेत उमेदवारांच्या कमेंट तेथे मिळत आहेत की सर जिल्हा परिषद भरतीमधील बघा जे आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक परीक्षा संदर्भात काही अपडेट आलेली आहे का तर बघा मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की जिल्हा परिषद भरतीच्या जे आहे ज्या परीक्षा बाकी आहेत जसे की आरोग्यसेवक ग्रामसेवक आरोग्यसेविका आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या संदर्भात कुठल्याही जिल्हा परिषदेवरती अजूनपर्यंत जे आहे शासनाकडून कुठलेही अधिकृत अपडेट बघा आलेले नाही आहे परंतु या व्हिडिओमध्ये आपण न्यूजपेपरमध्ये बघायची बातमी आलेली आहे त्यामध्ये नेमकं शासनाकडून काय कारण ते दाखवण्यात आलेलं आहे या म्हणजे परीक्षा न होण्याचं तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पहा वेळ वयानं घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ तर पहा मित्रांनो तुम्ही ते बघू शकता की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसमधील चार संवर्गाच्या परीक्षा ज्या प्रलंबित आहेत मित्रांनो आणि यामध्ये एकूण बारा संवर्गाच्या परीक्षा ते घेण्यात आलेल्या होत्या आणि त्यामध्ये सुद्धा जे आहेत नऊ परीक्षा नऊ संवर्गाचा इथे पेपर अजूनपर्यंत इथे निकाल लागलेला नाही आहे आणि जे आहे फक्त तीनच संवर्ग असे आहेत की ज्यांचा बघा इथे निकाल लागलेला आहे त्यामध्ये तुम्ही तर बघू शकता की विस्तार अधिकारी कृषी आरोग्य पर्यवेक्षक आणि विस्तार अधिकारी सांख्यिकी या तीन संवर्गाचा इथे निकाल लागलेला आहे आणि ज्या पदांची बघा परीक्षा बाकी आहेत त्यामध्ये ग्रामसेवक आरोग्यसेवक आरोग्य पुरुष आरोग्यसेवक पुरुष महिला व अंगणवाडी पर्यवेक्षिका बघा या या पदांची जी परीक्षा का आहे त्या झाल्या नाही आहेत अजूनपर्यंत तरी आणि यामागे जे आहे प्रशासनाकडून बघा काय कारण ते दाखवण्यात येत आहे तर बघा उर्वरित परीक्षेचा निकाल अद्यापही लागला नाही त्याबाबत ठोस माहिती मिळत नसल्याने उमेदवार ते संभ्रमात आहेत आणि कंपनीकडून आमच्यापर्यंत परीक्षेबाबत कोणती जे माहिती आली नाही असे प्रशासनाकडून बघा सांगण्यात येत आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे जे आहे निरर्थक कारण जे आहे इथे प्रशासनाकडून येत बघा या भरती संदर्भात बघा जे परीक्षा ज्या पदांच्या परीक्षा राहिलेल्या त्या संदर्भात बघा देण्यात येत आहे आणि त्यासोबतच बघा पुढे काय म्हटलं आहे तर, तर बघा मात्र चार संवर्गाच्या परीक्षेसाठी आणि झालेल्या परीक्षेच्या निकालासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा करण्याची बघा मागणी होत आहे तर बघा तुम्ही इथे बघू शकता की प्रशासनाकडून नेमकं या भरती संदर्भात काय उत्तर दिलेलं आहे तर तर तुम्ही इथे बघू शकता की जे उमेदवारांची परिस्थिती नेमकी काय आहे तर त्याचं इथे कोणाला काही पडलेलं नाही आहे आणि अशा प्रकारचं जे आहे निरर्थक कारण ते दाखवण्यात येत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून माझी एक प्रशासनाला अशी विनंती आहे की त्यांनी काय तर लवकरात लवकर जो आहे या प्रकरणावरती जो आहे निर्णय घ्यावा आणि हे जे परीक्षा ज्या थकीत आहे त्यांचा त्या लवकर घेण्यात यावा आणि हा जो निकाल जो बाकी आहे ज्या पदांचा त्याचासुद्धा लवकरात लवकर जे आहे आचारसंहिता आधी निकाल येथे लावण्यात यावा व जे नियुक्तीपत्र आहे ते येथे जे उमेदवारांना देण्यात यावे तर पहा मित्रांनो अशा प्रकारे जे हे माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली तर पहा व्हिडिओ थांबूता येथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद